राहुलचे आई बाबा राहुलला माझ्या क्लिनिकमध्ये घेऊन आले होते. ते म्हणाले, हल्ली राहुल खूप खोटं बोलायला लागला आहे, परीक्षेतही नापास झाला आहे आणि वर्गातील मुलं त्याला मारतात. मी जेव्हा राहुलला भेटले तेव्हा तो माझ्याशी प्रेमाने बोलला, जास्त वेळ थांबला नाही. मी त्याच्या आईला राहुलविषयी आणखीन माहिती विचारली. माझ्या लक्षात आले की राहुल हा भावनिकदृष्ट्या अतिशय संवेदनशील मुलगा आहे. त्याचा उद्धटपणा हा त्याच्या भीतीवरचे पांघरूण आहे. त्याला नीट समजून घेतले पाहिजे, त्याला धीर दिला पाहिजे. तुम्हाला जेवढा राहुल धीट वाटतो तसा तो मुळीच नाही. बऱ्याचदा समाजात वावरताना अशी संवेदनशील मुले स्वतःभोवती रागाचे उद्धटपणाचे कवच धारण करतात, त्यामुळे पालकही भुसकळ्यात पडतात. अशा मुलांना वेगवेगळ्या कथा सांगून चांगल्या मुलांची संगत देऊन त्यांच्या मनाला धीर देता येतो. मनाचे श्लोक, रात्री झोपताना प्रार्थना म्हणाल्यामुळे मनाच्या मुलांच्या मनातील भीती कमी होते. मुलांना प्रोत्साहन देणारे वातावरण घरी व शाळेत असेल तर मुले आत्मविश्वास संपन्न बनतात. म्हणून मुलांनी पालकांशी मनमोकळ्यापणाने संवाद साधला पाहिजे, तसेच शाळेतही शिक्षकांशी संवाद केला पाहिजे. मुलांचे सोबतीचे मित्रही तितकेच महत्त्वाचे असतात.